गुजर दया चढ़ला अरे बहत्तर हजार नड़ला हृदय चढ़ला तो संग रे तुझा देहा कोण चालवी तो संग रे तुझा देहा गाडी कोण चालवी तो संग रे तुझा देहा गाडीला कोण चालवी तो संग रे तुझा देहा गाडी तुझी काय झाले दैना दैना रे व्यसना विना जीव तुझा राहिना कंसा तुझी काय झाले दैना दैना रे व्यसना विना जीव तुझा शिवाय जीव तुझा राहणार मनात येणार काय झाली माणसा तुझी दैना माणसा तुझी काय झाली दैना दैना रे व्यसना विना जीव तुझा समाजामध्ये आईएएस आयपीएस पीएसआय कलेक्टर तुमचा असणारे एमबीबीएस बीएमएस किंवा डॉक्टर किंवा असणारे वकील किंवा प्राध्यापक प्राचार्य अधिवक्ता ज्या ज्या वेळेस समाज चांगले चांगले लोक जन्माला येतील चांगले लोक शिकतील ते समाज खरं घोषणावा असते मित्रांनो लक्षात ठेवा ज्या समाजामध्ये डोक्याकडे लोक सावकार येतील त्या समाजाचा राजा जगावरती होऊ शकत शेवटचं बाबरूचं मी कमन घेतो आणि मी चाललेल्या पाच मिनिटांमध्ये शेवट मी पूर्णविराम होतो म्हणून अप्पा होते दिला भिरा काय सांगू कथा सार जशी चंदनाची बाग कान्याला सदेवा सांग माझा कृष्ण काटचा वाघ कान्याला सदेवा सांग माझा कृष्ण काटचा वाघ आपला रंगा बोलत होते गोड मायमावल्यांचा नाद दादा सोड आता झालं त्याच पाप सार भरलं आता माप एका बोलीत केला गप अप्पा डोळ्या मध्ये आग कान्याला सदेवा सांग माझा कृष्ण काटचा वाघ कान्याला सदेवा सांग माझा कृष्ण काटचा वाघ होत साऱ्या जनतेच भूषण त्रिवार अप्पांना वंदन आता धुरत माझा मन अप्पा यावे परतून येते सदा आठवण अप्पा माणूस होता खरा माझ्या समाजाचा हिरा अप्पा माणूस होता खरा माझ्या समाजाचा हिरा अप्पा होत वीर दिना दुबऱ्याला आधार
जसा कृष्ण कडचा माझा राग का नेला सदेवा सांग कृष्ण कडचा माझा राग का नेला सदेवा सांग म्हणून शेवटी खंडेरायाला वंदन परिवार करून कारण आपलं हे पशुपालकांचं आराध्य दैवत आहे हा आपला भगवंत आहे पशुपालकांचा दैवत असल्यामुळे या भगवंत खंडेरायाच्या चरणावरती पुनश्चे एकदा दीर्घ कोटी साष्टांग दंडवत करून या खंडेरायाच्या खंडेरायाला विनंती करतो भगवंता खंडेराया आपल्या सर्व समाजामध्ये स्वास्थ्य नांदावं आपला सगळा समाज एकीने न्यायाने नीतीने शिक्षणाने सदृढ व्हावा आणि अंधश्रद्धा व्यसनाधीनता आपल्या समाजापासून कोसो लांबपर्यंत पाळावी आपल्या समाजामध्ये मातेले सरांच्या सारखी हाके सरांच्या सारखी शेणगे सरांच्या सारखी लोक जन्माला यावी ती आणि त्यांनी समाज उन्नतीची कास भरून त्यांनी आमसारख्या थोड्या भाबड्या समाजाला शहाणं करावं आणि पुनश्चा मोरे क्रांती सेवा समाज संघाला पुढच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांनी आम्हाला ज्या ज्यावेळी पडल करल नक्की आम्हाला हक्कान बोलवावं कारण या समाज जन्माचं म्हणून आमचं काय तर देणं लागतं हा समाज म्हणजे आपला रानात वनात खेड्यात डोंगर दऱ्यात राहणारा समाज आहे आणि भाबडा समाज असल्यामुळं त्याला सध्या कोण पण गंडवतं पण आता लक्षात ठेवा आता तो दिवस गेलं गंडवायचं आपल्या समाजात ज्ञानी पंडित लोक झाले की त्यामुळे शेवटी खंडेराया माझ्या भगवंता या समाजामध्ये अशी एकी नांदावी या समाजामध्ये शिक्षण लवकरात लवकर प्रसार प्रचार व्हावा माझ्या समाजामध्ये IAS IPS MBBS कलेक्टर असं चांगलं अधिकारी व्हावं आणि आपल्या समाजाचं नाव उच्च पातळीवरती न्यावं भगवंताची विनंती करतो आणि सरांनी आमच्या सारख्या एक शायराला प्रबोधन करण्यासाठी मौलिक वेळ उपलब्ध करून दिला आणि तुम्हा सर्व मायबापांचं गुरुजनांचं आदरदीर्घ व्यक्तिमत्वांचं आम्हाला दर्शन झालं तुमचा अनमोल आणि अलौकिक वेळ आपण तुम्ही आमच्या सानिध्यामध्ये घालवला तर तुम्हा सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझ्या चालल्या ओळीला शेवटी एका खंडेरायाच्या माझ्या या असणाऱ्या ओवीनं पूर्ण मिळतो धन म्हणून लग भग माझ्या रायाची गणजे दुरी जायाची गाडी हुंगराची आली थोरल्या बाळाची गाडी हुंगराची आली थोरल्या बाळ आली थोरल्या वायाची गाडी घुंगराची आली थोरल्या वा कुंभरान मांडल जेजुरी या शहराला आन राम राम करुण रजा घेतो मागून शब्दाला येऊन का रागाला तुम्ही आहे संज्ञान आन तुम्ही आहे संज्ञान आम्ही आहे अज्ञान आन सांगली माझ्या या जिल्ह्याला गा वाळवा तालुका काटाला व माझ्या कुरळ पया गावाला अन बिरू या देवाच मंदिर व रामाया रामाया सर्वाला अन रजाया घेतो या आम्हाला व सुंदरान बाबा का ठेवला जेजुरी माझ्या या शहराला
त्याच मारली घोड्याला निघाला जोरच्या वाड्याला, त्याच मारली घोड्याला निघाला बाळूच्या वाड्या। अशी नारदाची वाणी देवाच्या पडता कानी, कलावली नारदानी गावजिकली म्हसाराणी, देवाला म्हातारा फट पडली जोड्याला, फट पडली ओटाला त्याच मारून घोड्याला निघाला बाळूच्या वाड्याला, आप मार झाडून ठेव ढोर सोडून।